नमस्कार, मी डॉक्टर गौरी पाचल। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच जण सौंदर्याविषयी खूप जागरूक असतात, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर एखादाही काळा स्पॉट नको किंवा एखादाही चामखीळ नको, मसा नको असं त्यांना वाटत असतं। आजचा विषय आपला हाच आहे, चामखीळ, की ज्याला मेडिकल टर्मोलॉजीमध्ये वॉट असं म्हणलं जातं व बोलीभाषेमध्ये त्याला मसा असं म्हणलं जातं। आज आपण या बाबतीत संपूर्ण चर्चा करणार आहोत, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। जर पहिल्यांदाच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर आलेला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच शेजारचं जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच येईल। अनेकांना चामखीळचा म्हणजे वॉर्डचा त्रास होत असतो, तर हा का होत असतो? तर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, या व्हायरसमुळे हे वॉर्ड तयार होत असतात। हे वॉर्ड धोकादायक नसतात, म्हणजे याच्यामुळे कोणता तुम्हाला हेल्थ रिगार्डिंग इश्यू होईल असं नसतं, फक्त सौंदर्यामध्ये थोडासा प्रभाव हा पडत असतो, बाकी याच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास हा होत नाही। आता याचे एकूण प्रकार जर बघितले तर ते पाच आहेत। पहिला आहे ते कॉमन वॉर्ड आहे, दुसरा आहे तो फ्लॅट वॉट, तिसरा आहे तो प्लांटर वॉट, चौथा आहे तो फिलिफॉर्म वॉट व पाचवा आहे तो पेरिंग्वल वॉट। असे एकूण पाच प्रकारामध्ये वॉर्डचं वर्गीकरण होत असतं। कॉमन वॉट कुठे दिसून येतात? तर ते शरीराच्या कोणत्याही भागात असतात, पण जास्त करून ते बोटावर असतात। दुसरं आहे ते फ्लॅट वॉट, हे वॉट चेहरा, हात व पाय या ठिकाणी दिसून येतात। तिसरं आहे ते प्लांटर वॉट, हे तुम्हाला पायाचे जे तळवे असतात त्या ठिकाणी हे वॉट येत असतात। चौथं आहे फिलिफॉर्म वॉट, हे तुम्हाला मानेच्या या ठिकाणी जास्त पाहायला मिळतात, तसे चेहऱ्यावर सुद्धा हे येत असतात। व पाचवं आहे पेरिंग्वल वॉट, हे नखामध्ये येत असतात, त्याच्यामुळे नखही दुखत असतात व नखांची वाढ सुद्धा प्रॉपरली होत नाही। जेव्हा अशा प्रकारचे तुम्हाला वॉट असतात तेव्हा तुमच्या कोणत्याही वस्तू तुम्ही शेअर करू नका, तसेच तुमचे कपडे सुद्धा कोणाबरोबर शेअर करू नका, कारण हा संसर्गजन्य आजार असल्यामुळं दुसऱ्या व्यक्तींना हा इझिली होऊ शकतो। ज्या व्यक्तींना हा त्रास आहे त्यांनी त्यांचे कपडे, इनरवेअर, तसेच टॉवेल, कंगवा, साबण हे वेगळे ठेवायचे आहेत, हे इतरांना शेअर करायचे नाही आहेत। चामखीळ जेव्हा शरीरावर येते तेव्हा घाबरण्याचं काही गरज नाही। जर चामखीळचा आकार तसाच राहत असेल, वाढत नसेल, तर तुम्हाला कोणते मेडिकल इश्यू नाही आहेत असं तुम्ही समजू शकता। पण जर चामखीळचा आकार बदलायला लागला किंवा रंग बदलायला लागला तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टरांना दाखवणे आवश्यक आहे। या चामखीळचा तसं म्हणलं तर तुम्हाला कोणताही त्रास होत नाही, पण कधीही तुम्ही नखानं ते खरवडू नका, कारण जर नखाने खरवडलं तुम्ही तर ते नख जर इतर ठिकाणी जेव्हा लागेल तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा हळूहळू चामखीळ हे तयार होण्यास सुरुवात होईल। यासाठी कधीही नखानं चामखीळ हे खरवडू नये। दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यावर तुम्हाला होमिओपॅथी अतिशय प्रभावीपणे काम करत आहे। जर तुम्हाला चामखीळ असेल तर तुम्ही वॉर्टेक्स नावाची एक क्रीम मिळते, ही क्रीम तुम्हाला रोज सकाळ व संध्याकाळ त्या ठिकाणी लावायची आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला चामखीळ आहे तिथंही लावायची आहे। तसेच यासोबत तुम्हाला होमिओपॅथिक औषध प्रणालीमध्ये डायलुशन मेडिसिन आहे थुजा, हे थुजा औषध तुम्हाला 30 पोटेन्सीमध्ये आठवड्यातून फक्त एकदाच हे घ्यायचं आहे। साधारणपणे 2 महिने तुम्ही हे औषध घ्या व ही क्रीम चामखीळवर लावा, नक्कीच चामखीळची साईज सुद्धा कमी होऊ शकते व हळूहळू ते चामखीळ नष्ट होऊ लागतात। हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। मी तुम्हाला आता क्रीम सांगितली वॉर्टेक्स नावाची, ही क्रीम तुम्हाला कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही ऑनलाईन सुद्धा ही मागवू शकता। याची MRP फक्त 100 रुपीज आहे। तसेच जे डायलुशन सांगितलेलं आहे तुझ्या नावाचं जे औषध आहे ते सुद्धा तुम्हाला 30 पोटेन्सीमध्ये कोणत्याही होमिओपॅथिक शॉपमध्ये तसेच ऑनलाईन सुद्धा तुम्ही हे परचेस करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वॉट, की ज्याला चामखीळ किंवा मस असं म्हणलं जातं, त्याची माहिती जाणून घेतलेली आहे। जर पहिल्यांदाच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, ही माहिती तुम्ही तुमच्या रिलेटिव्ज, फ्रेंड्स यामध्ये जरूर शेअर करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन उपयुक्त माहिती घेऊन। थँक्यू सो मच।